पाणी साठवतो. घुंगरू जीवन का राग सुनाते हैं, जीवन का राग सुनाते हैं, गम को सिंदूर हो जाता है, खुशियों के कमल मुस्कुराते हैं, खुशियों के कमल मुस्कुराते हैं. सुनके रहत की आवाजें, सुनके रहत की आवाजें, क्यों लगे कहीं शहनाई बजे, लगे कहीं शहनाई बजे, आते ही मस्त बहारों के दुल्हन की तरह हर खेत सजे, दुल्हन की तरह हर खेत सजे. मेरे देश की धरती, सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. धरती पे हल ममता अंगड़ाइयां लेती है, अंगड़ाइयां लेती है, जो ना पूजे इस माटी को, जो जीवन का सुख देती है, जो जीवन का सुख देती है. इस धरती पे जिसने जन्म लिया, इस धरती पे जिसने जन्म लिया, उसने ही धरती, मेरे देश की धरती.
नानक का खिलते हैं अमन के फूल यहाँ, अमन के फूल यहाँ गांधी सुभाष, निकल 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 रंग लाल है लाल बहादुर थे, रंग बना बसंती भगत सिंह, रंग अमन कबीर जवाहर थे, देश की धरती पूरे से यहाँ पूरे से यहाँ मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती। वाह मस्त है। पाहिलं तर हा मानवनिर्मित जो दुष्काळ आहे हा निसर्गनिर्मित नाही म्हणता येणार, पाण्याचे नैसर्गिक स्रोत मानवाने उद्ध्वस्त केलेले आहेत, जे जंगली प्राण्यांसाठी पाणवठे होते, जिथं कुठेही पाण्याचं कधीही अडचण भासली नाही अशा ठिकाणी देखील पाणी राहिलेलं नाही, आणि डोंगरगंजचे हे जे काही पाणवठे आहेत ते पूर्णपणे आटलेले आहेत। अहमदनगरचं निसर्गप्रेमी मित्रमंडळ आणि इतिहासप्रेमी मित्रमंडळ यांनी हा एक स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे। मानवजात किंवा मनुष्य प्राणी कुठूनही विकत घेऊन पाणी पिऊ शकतो, स्वतःची ताण भागू शकतो। आपण पाहिलं असेल रेल्वेने देखील पाणी आणलं जातं, तसं पशुपक्षासाठी आपण रेल्वेने पाणी आणून सोडण्याचं कुणी धाडस शक्यतो करू शकत नाही। निसर्ग वाचला तर तुम्ही वाचणार आहात, तुमच्या पुढील पिढीला तुम्ही पशु पक्षी प्राणी जर दाखवायचे म्हणले तर तुम्हाला फक्त चित्रात दाखवावे लागतील, ते जगणं खूप गरजेचं आहे। आणि निसर्गप्रेमी मित्रमंडळ इतिहासप्रेमी मित्रमंडळाचा हा उपक्रम मला आवडला,
आणि माझ्या वाढदिवसानिमित्त इतर कुठलाही खर्च न करता मीही ठरवलं की आपण थोडंसं फुल ना फुलाचे पाकळे म्हणून यामध्ये आपलं योगदान द्यावं. आज मी त्याचाच एक भाग म्हणून 16,000 लिटरचा एक पाण्याचा टँकर, जे नैसर्गिक पाणवठे होते पशुपक्ष्यासाठी जंगली प्राण्यांसाठी, त्या ठिकाणी आमच्या मित्रमंडळींच्या सहाय्याने सोडलेला आहे. मानवी शरीरामध्ये जसं फुफ्फुस असतं, मानवी जीवन जगण्यासाठी फुफ्फुस गरजेचं असतं, तसं तुमची सृष्टी आणि पृथ्वी जर वाचवायची असेल तर जंगलरूपी फुफ्फुस तुम्हाला टिकवावं लागेल. आणि हे जर टिकलं नाही तर पृथ्वीचा नाश व्हायला वेळ लागणार नाही. सुनामी, भूकंप याहीपेक्षा जंगल आणि निसर्ग टिकणं खूप गरजेचं आहे. तरी मी या इतिहासप्रेमी मित्रमंडळाच्या माध्यमातून सर्व निसर्गप्रेमी मंडळींना एक आवाहन करू इच्छितो, तुम्हीही तुमचं योगदान या गोष्टीसाठी द्यावं. जेणेकरून तुम्ही स्वतःच्या पद्धतीने एक टँकर जरी देऊ शकत नसले, फुलना फुलाची पाकळी म्हणून 3-4 मित्रामध्ये तुम्ही जसं करताल तसं तुम्ही याच्यासाठी मदत करण्याची गरज आहे. आणि एक पुढचे 2-3 महिने ह्या पशुपक्ष्यांना खूप गरज आहे. पाऊस पडल्यानंतर तर त्यांना पाणी उपलब्ध होणार आहे, पण 2-3 महिने आपल्याला त्यांना जीवदान द्यायचं आहे. तर निसर्ग टिकवला तरच सृष्टी टिकणार आहे. आज इथे डोंगरगड येथे प्रवीण अंबुले यांनी त्यांच्या निसर्ग मंडळ मित्रमंडळातर्फे पाण्याचा टँकर सोडलेला आहे पशुपक्षी वन्य प्राणी यांच्यासाठी. आज डोंगरगडचं महत्त्व वेगळं आहे आपल्या नगरला, ते कुणाला माहीत नाही, पण ते पूर्वी इंग्रजांना कळालं होतं. आज ह्या डोंगरगड व्हॅलीला हॅपी व्हॅली संबोधण्यात येतो. हॅपी व्हॅली का बरं, तर इथलं जे आहे इथे नैसर्गिक पाणवठे होते, नैसर्गिक झरे होते, हे आज सगळे संपलेले आहेत. आणि दुष्काळी परिस्थितीमुळे इथले पशुपक्षी प्राणी यांना पाण्याची अत्यंत गरज असल्यामुळं ते स्थलांतरित होतात किंवा काही जण जीव सोडून ते न व्हावे यासाठी आम्ही इथे पाणी सोडतो आहे, त्याचा उपक्रम राबवतो आहे. जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी इथे पाणी देण्याचा उपक्रम चांगल्या प्रकारे करतायत. काही म्हणजे डोंगरगण इथे जे काही पक्षी आहेत ते नगरचं आज आपण वैभव म्हटलं तरी चालेल. साधारण म्हणजे इथे स्वर्गीय नर्तक हा दुर्मिळ पक्षी आहेच आहे. त्यानंतर इथे टिकल्स ब्लू म्हणजे नीलिमा, त्यानंतर इथं वेगवेगळे परत स्थलांतरित पक्षी कायम येत असतात. असे भरपूर वन्यजीव आणि प्राणी आहे, त्यांना पाणी नाही आहे. आज तुम्ही जर इथं व्हिडिओत पाहिले तर कुठंच काही दिसत नाही, हिरवळ एकदम क्वचित काही ठिकाणी आहे, बाकी काहीच नाही. त्यासाठी सगळ्यांना आव्हान करतो आहे की प्रत्येकाने आपापल्या परीने मदत करून पशुपक्ष्यांसाठी पाणी सोडावे. माणूस तर पाण्याची बाटली घेऊन त्याची तहान भागू शकतो, पण प्राणी पक्षी करतील तरी काय. तर त्यासाठी सर्वांना आव्हान करण्यात येते की त्यांनी पाणी सोडावेच. मुर्गांच्या ह्या वन्य जंगलात बरेचसे पक्षी व प्राणी आढळतात. इथे चांगलं वन्यजीव जीवन आहे. यामध्ये टिकल्स ब्ल्यू हा पक्षी, त्यानंतर स्वर्गीय नर्तक म्हणजे एशियन पॅराडाईज फ्लाय कॅचर, त्यानंतर इथे नाचन बिट्टी, त्यानंतर इथे व्हाईट आय, त्यानंतर बोनली जिगल, त्यानंतर मोर बऱ्याच प्रमाणात आहेत. असे तर पक्षी आहेत, अजून अनेक 100-150 प्रकारचे पक्षी आहेत. त्यानंतर प्राणी म्हटलं तर इथे साळींदर आहे, त्यानंतर रानडुक्कर आहेत, त्यानंतर इथे सध्या हे पण शक्यता आहे की हायना असेल. असे वन्य प्राणी इथं आहेत बरेचसे की ज्यांना पाण्याची गरज आहे अत्यंत. आणि सगळ्यांना ह्या सर्वांना जीवन म्हणजे पाणी. इथं यांना अन्न उपलब्ध होऊ शकतं पण पाणी उपलब्ध होऊ शकत नाही आज दुष्काळांच्या दळांमुळे. तर तेवढं आज आपण उपलब्ध करून द्यावी ही माझी सर्वांना विनंती आहे.